तडवळजवळ धाडसी दरोडा टाकण्यात आला आहे। यामध्ये 54 लाखाचे सोने आणि चांदी लुटण्याचा प्रकार घडला आहे। दुकानातील सोने चांदीच्या दागिन्यांची बॅग मोटरसायकलवरून घरी घेऊन जात असताना मंगळवारी म्हणजे 23 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता 2 मोटरसायकलवरून आलेल्या 5 दरोडेखोरांनी फिर्यादी आणि फिर्यादीचा भाऊ यांचा रस्ता अडवला। दोघा भावांच्या डोक्यात रॉडने मारून गंभीर जखमी केले आणि 54,34,000 रुपये किमतीचे सोने आणि चांदीच्या दागिन्यांची बॅग लुटून नेली। ही घटना तडवळ ते मुंडेवाडी रोडवरील गावालगत झाले असलेल्या रेल्वे गेट जवळ घडली आहे। या घटनेत फिर्यादी आणि त्याचा भाऊ जखमी झाला असून याबाबत दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।